खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मध्ये केमिकल युक्त सांड पाण्यामुळे कालपासून जवळपास 3 गुरांचा या ठिकाणी मृत्यू झालाय, तर अजूनही उर्वरित जी जनावरे ती मृत्यूशी झुंज देत आहेत। परंतु या गरीब शेतकऱ्याचा ज्या शेतकऱ्याच्या 9 म्हशी होत्या त्यांचं नुकसान झालं होतं, या शेतकऱ्याच्या मदतीसाठी आता लोटे पंचकृषी जी आहे ती आता सर्व पुढाकार या ठिकाणी घेताना पाहायला मिळतंय। आपल्यासोबत या ठिकाणी आवाशी जे सरपंच आहेत राजांबरे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सरपंच साहेब, काय सांगाल की काय नेमकी परिस्थिती आणि कशा प्रकारे मदत केली जाणार आहे? कालची जी घटना घडली ती खूपच दुर्दैवी आहे की अशा पद्धतीची घटना घडून कुठल्याही ग्रामस्थाचं आर्थिक नुकसान, त्याचे व्यावसायिक नुकसान होता कामा नये। परंतु हे लोट्याला काय कीड लागले मला कळत नाही की गेले अनेक वर्ष हा जो नाला आहे, हाच नव्हे लोट्या परिसरातले सगळेच नाले, पाऊस आला की पावसाळ्यामध्ये त्या नाल्यांचे सगळे रंग बदलतात, त्या नाल्यामधनं केमिकलचं पाणी सोडण्याचा प्रकार सुरू होतो सरसपणे। आज जे का जो काल जो प्रकार झाला त्याच्यामध्ये ती म्हशी ते पाणी प्यायल्यामुळे ते आपल्या लक्षात आले, पण त्या प्यायल्या नसते तर हे असंच राजवसपणे सुरू राहिलं असतं। फार दुर्दैवी आहे, अशा सोडणाऱ्या कंपन्यांना, अशा पद्धतीने पाणी ज्या सोडत असतील अशा कंपन्यांना कुठेही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी पाठीशी घालू नये, त्यांनी त्यांचे खुलासे लगेच करावेत। माझ्या माहितीप्रमाणे MPCB चे अधिकारी इथून सॅम्पल्स घेऊन गेलेत, तर त्या सॅम्पल्सचे रिपोर्ट आम्हाला त्यांनी त्वरित द्यावेत। ग्रामपंचायत इथल्या संबंधित ग्रामपंचायतीने त्यांनी रिपोर्ट द्यावेत आणि त्यांच्यावर काय ॲक्शन घेत आहे ते त्यांनी सिद्ध केलं पाहिजे। त्याचबरोबर हा जो प्रकार आहे त्या माणसाचं आज आर्थिक नुकसान झालं आहे। दोषी कोण आहे कोण नाही त्याबद्दल आम्ही आता बोलणं उचित नाही आहे। ते दोषी त्यांनी शोधायचे आहेत शासकीय यंत्रणाने, ते जर शोधत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे आम्ही दाखल करू। आणि संपूर्ण ग्रामपंचायती या पंचकृषीतल्या आता या पद्धतीने पोलीस स्टेशनला आपले अर्ज देणार आहेत, तक्रार अर्ज आम्ही देणार आहोत की जो काही गुन्हा घडला आहे त्याचा तपास पोलीस यंत्रणेने पण करावा आणि जे गुन्हेगार आहेत ते शोधावेत आणि ते जनतेसमोर आणावेत असं आमचं म्हणणं आहे। सरपंच साहेब, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा की हे या ठिकाणी सध्या प्रदूषण सुरू आहे, अनेक वर्षापासून ज्या समस्या आहेत, हे प्रदूषण कधी थांबणार आहे की नाही? ते जीवितहानी किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, कधी याला चाप बसणार आहे की नाही? निश्चितच प्रदूषण हे थांबायलाच हवं आहे, कारण प्रदूषणाचा आता कळस गाठायला लागला आहे। याच्या आधी प्रदूषण, मला माहिती आहे की इंडस्ट्री आली की त्यातनं कारखानदारे आली की त्यातनं फायदे तोटे हे येतातच, 100% प्रदूषण जाणार नाही आहे हे आम्हालाही सर्वांना माहिती आहे, आपण सर्व त्याचा सगळे आपण जाणतो, पण प्रदूषणाचं प्रमाण कसं कमी करता येईल याच्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। आज अधिकारी चुपूनमध्ये बसून राहतात, आपण त्यांना 10 वेळा फोन करतो तेव्हा ते कधीतरी येतात, ते पाणी करतात। उलट अधिकारी ज्या पद्धतीने वागतायत, दोषी असणारे कंपनी ग्रामस्थांनी दाखवून द्यायची आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडनं त्यांच्यावर दबाव आणून पैसे खायचे, आणि पैसे देत गेल्यामुळे अधिकारी गब्बर होत चालले आहेत आणि अधिकाऱ्यांचं ह्या बाकी यंत्रणेकडे लक्ष नाही, कारण त्यांना माहिती आहे, कारण असा गुन्हा करणारा जर सापडला तरच त्यांना त्याचा फायदा उचलता येतो। मग सेफ्टी असेल किंवा MPCB असेल तर MIDC असेल, तर ह्यांनी याची संपूर्ण स्ट्रिक्ट जर ही तिने खाती झाली तर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण करण्याचं धाडस कोणी करणार नाही। आणि त्यासाठी ह्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना जर हे जर काम करत नसतील तर ह्यांच्यावर कारवाईची मागणी आपण करणे गरजेचं आहे असं मला वाटतं। नक्कीच या ठिकाणी मग अशी ग्रामपंचायतीच्या सगळ्या बैठकीमध्ये या ठिकाणी पुन्हा त्याबद्दल काय सांगू शकता काय की कशा प्रकारे MPCB च्या अधिकाऱ्यांनी कारवाई नाही केली तर काय भूमिका असणार आहे? नाही, आमची भूमिका आता पहिली स्पष्ट असणार आहे की जो कोण गुन्हेगार आहे तो तपास यंत्रणांनी तपासावा, त्यासाठी आम्ही पोलीस केस दाखल करत आहोत, आम्ही FIR करू, पोलीस केस देऊ, तक्रार अर्ज देऊ त्याबद्दल की या परिसरामध्ये अशा पद्धतीने पाणी सोडून आज 9 म्हशींचं नुकसान झालेलं आहे एका ग्रामस्थांचं, आणि ते जीवितच हानी, नुसतं म्हशी मेल्या हा पाठ वेगळा आला, पण त्याचबरोबर ते पाणी जमिनीमध्ये जिरलं आहे। या परिसरात असणाऱ्या पाण्याचे बोरिंग जे आहेत, विहिरी आहेत, त्यासुद्धा विहिरीनं पाणी, आणि त्यातनं एखाद्या वेळेस जर हे पाणी जर त्या विहिरीमधल्या एखाद्या व्यक्तीने प्यायलं किंवा ग्रामस्थांनी कोणी त्याचं प्राशन केलं तर त्यांच्यावरही मोठा अनर्थ घडू शकेल भविष्यामध्ये। त्यामुळे या पद्धतीनं जे काही करत असतील ज्या कंपन्या, त्यांच्यावर यंत्रणांनी लगेच तपास करावा, त्याच्यामध्ये पोलिसांनी स्वतःसुद्धा कारवाई करावी, तपास करावा, यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध तक्रार देणार। नक्कीच या ठिकाणी प्रदूषणाच्या विरोधात सर्व आता ग्रामस्थांकीन सर्व पंचक्रोशीतील जे लोकप्रतिनिधी आहेत ते एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय, आणि निश्चित स्वरूपात प्रदूषणाला कुठेतरी आळा बसण्यासाठी इथून कुठेतरी प्रयत्न होतील अशी अपेक्षा आपण आता व्यक्त करू शकतो। त्याचबरोबर
ज्या शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळवून देण्यासाठी सुद्धा हे सर्वजण एकत्र आल्याचं पाहायला मिळतं। हे निश्चितच कौतुकास्पद आहे। या घटनेतील नेमका दोषी कोण आहे हे तपास यंत्रणांनी शोध घेतल्यानंतर स्पष्ट होईलच, परंतु तत्पूर्वी त्या शेतकऱ्याला एक दिलासा देण्याचं काम हे सर्व लोकप्रतिनिधी मिळून आता या ठिकाणी करणार आहेत आणि त्यांचाच सध्या एक आदर्श आपल्याला नक्कीच घ्यायला हवा, कारण की ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याच्या सर्वच्या सर्व म्हशी ज्या आहेत त्या अक्षरशः त्यांची अत्यावस्था अशी अवस्था झालेली आहे। 3 मशीनचा यापूर्वीच मृत्यू झालेला आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे। तात्पुरत्या स्वरूपात हे सर्व लोकप्रतिनिधी त्यांना मदत करणार असल्याचं त्यांनी आश्वासन या ठिकाणी सर्वांसमोर या ठिकाणी दिलेलं आहे। मॅक्स मॅरोसाठी जितेश कोळी, थेट रत्नागिरी।